हरिओम, माझं नाव रेखा हिरा हरीश भानुशाली. 2008 साली मी खूप आजारी पडले होते. तेव्हा मला म्हणजे अल्सरचं सांगितलं होतं, अन्ननलिकेचं प्रॉब्लेम होतं, त्याचं ऑपरेशन सांगितलं होतं. तर आमची एवढी ऐपत नाही ऑपरेशन बाहेर करायची, तर आम्ही सरकारीमध्ये ऑपरेशन केलं होतं. तेव्हा म्हणजे आम्हाला खूप जणांनी सांगितलं सरकारीमध्ये करू नका करू नका. आम्ही नाही ऐकलं, मी फक्त माझ्या बापूवर विश्वास ठेवला का आमच्याकडे तर एवढा पैसा नाही आहे, आमचं जसं जमेल त्याप्रमाणे आम्ही ऑपरेशन करू. पण बापूच्या कृपेने माझं ऑपरेशन व्यवस्थित झालं. शिवाजी ठाण्याचे तळ्याचे शिवाजी रुग्णालयात माझं ऑपरेशन झालं. अन्ननलिकेचं ऑपरेशन झालं, खूप मोठं ऑपरेशन होतं. 22 टाक्यांचं ऑपरेशन होतं ते. तेव्हा ज्या टायमाला मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेली तेव्हा बापूंचा फोटो घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये गेले आणि बापूला राहिला आता तुम्हीच आहेत सगळं व्यवस्थित करणार आहे. ऑपरेशन माझं सक्सेसफुल झाला. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला फक्त बापूच आठवले. मी बोलली माझे बापू कुठं गेलेत, कारण की मी माझ्या हातामध्ये बापूंचा फोटो घेतला होता. तर मी बोलली माझे बापू कुठे आहेत, तेव्हा मग माझी आई बोलली घाबरू नको तुझ्याजवळच आहे, तुझे कुठे नाही गेले. जेव्हा मी शुद्धीवर आली ना, मग 3 दिवसांनी मला खूप तहान लागली, म्हणजे अतिशय तहान लागली. तर डॉक्टर बोलले सध्या तुम्हाला पाणी नाही प्यायचा, 12 दिवसांनी पाणी तुम्हाला प्यायचं. तुम्ही बोलले आता बापूंवरच शोपवलं का, बापू आता मला तहान लागून देऊ नका, म्हणजे पाण्याची हेच नका, उणीव जाऊन देऊ नका. मग त्यांनी ते पण माझं सांभाळलं. 12 दिवसांनी डायरेक्ट मला डॉक्टरांनीच पाणी दिलं. त्याच्या आधी मला तहान पण नाही लागली, काहीच नाही काहीच नाही. हे सगळं बापूच्याच कृपेमुळे झालं. हे आम्हाला मला म्हणजे खूप मोठा अनुभव आलेला आहे बापूंचा. मी त्यांची अभज्ञ आहे.